नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या एकदम जवळच्या व्यक्तीपासून का व कसे दुरावतो आणि ते आपणाला कसं टाळता येईल ह्यावरती आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. आणि ही जर युक्ती तुम्हाला शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कसं आहे मित्रांनो, आपण ह्या जगामध्ये एकटा काय काय करू शकतो याला खूप काही बंधनं आहेत, पण जर आपण सगळेजण एकत्र येऊन काम करायला सुरुवात केली तर नक्कीच आपणाला सगळीच्या सगळी बंधनं तोडून टाकता येतील. त्यामुळं आपणाला लोकांसोबत काम कसं करता येईल, त्यांना जसे आहेत तसे ॲक्सेप्ट कसं करता येईल ह्यासाठी तुम्हाला ह्या युक्तीचा खूप खूप उपयोग होईल. आता आपण काय करूयात की ही जी युक्ती आहे किंवा ही जी पद्धत आहे ही चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी एक छोटीशी गोष्ट घेऊयात. त्यामध्ये आपण काय घेणार होतो की राम आणि श्याम असे दोन मित्र असतात, त्यांची मैत्री इतकी घनिष्ठ असते की ते त्यांचं एकमेकाचं पर्सनल लाईफ आहे, प्रोफेशनल लाईफ आहे, इव्हन ते उद्या जाऊन मार्केटमध्ये काय खरेदी करणार आहेत हेही एकमेकांसोबत शेअर करत असतात. पण एकदा काय होतं की एके ठिकाणी सेल लागलेला असतोय आणि राम काय करतो की त्या सेलमधून त्याच्यासाठी मोबाईल फोन विकत घेतोय आणि तेही श्यामला न सांगता. ही गोष्ट जशी श्यामला कळते की रामनं त्या स्वयंसो सेलमधून स्वयंसो मोबाईल फोन विकत घेतलाय, तसा श्यामचा पारा चढायला सुरुवात होते. राम असं करू तरी कसं शकतो, तो मला न विचारता मला न सांगता त्याच्यासाठी मोबाईल घेऊच कसा शकतोय, असं एक निगेटिव्ह वादळ त्याच्या मनामध्ये चालू होतं. आणि तो रामवरती शिक्के मारायला चालू करतो की राम आता मतलबी झालाय, स्वार्थी झालाय, त्याला मीपणा आला आहे वगैरे वगैरे. हा श्याम काय करतो की त्या रामच्या व्यक्तिमत्वावरती शिक्के मारायला चालू करतोय. आपलंही असंच आहे ना, बऱ्याच वेळा आपण असंच करतो. पण जर नीट विचार केला तर आपल्या इथं लक्षात येईल, राम हा पूर्णपणे चुकीचा माणूस आहे का, तर नाही. रामनं फक्त काय केलं की एक कृती चुकीची केली, पण त्या एका चुकीच्या कृतीसाठी श्यामनं काय केलं की एवढ्या वर्षाची मैत्री विसरला आणि त्याच्या व्यक्तिमत्वावरती शिक्के मारायला चालू केले. आता नीट आहे का, ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की फक्त त्या रामने जी कृती केली आहे त्या कृतीवरती शिक्का मारायचा आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की राम हा चुकीचा माणूस नाही, पण रामने जी कृती केली ती चुकीची आहे. हे जर आपण केलं तर आपल्या मनामध्ये रामबद्दल कोणताही द्वेष राहणार नाही. आणि जर तो द्वेष नाही राहिला तर नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तो राम आपण रामला भेटू त्यावेळेस रामला आपण जो तो मतलबी आहे, स्वार्थी आहे, त्याला मी पण आला आहे, असा आहे तसा आहे ह्या चष्म्यातून बघण्याऐवजी आपण काय बघू की ते रामच्या कृती जी चुकीची कृती आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू आणि त्याच्या ज्या ज्या चांगल्या कृती आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देऊ, म्हणजेच राममधल्या पॉझिटिव्हिटीकडती आपण लक्ष देऊ. आता ही एक जरी साधी गोष्ट आपण बदलली तर नक्कीच आपले नातेसंबंध घनिष्ठ होतील आणि आपणाला त्याचा भविष्यामध्ये खूप काही फायदा होईल. मला आशा करतो की आपण ही जी हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल. आणि शेवटी एवढंच म्हणेन, या जगामध्ये जेवढे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत बरेचसे प्रॉब्लेम कशामुळे उद्भवतात, तर आपण ज्या ठिकाणी प्रेम व्यक्त करायची गरज आहे त्या ठिकाणी तेवढ्या प्रकर्षानं प्रेम व्यक्त न केल्यामुळं. त्यामुळं मित्रांनो, कृपया करून काय करा की जिथं कुठं तुम्हाला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी भरभरून प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. हा जर तुम्ही दृष्टिकोन ठेवलात तर नक्कीच तुम्हाला जग खूप छान आहे याची अनुभूती येईल. आशा करतो की तुम्ही तुमचा आजपासून दृष्टिकोन बदलण्यास तयार आहात आणि ही युक्ती तुमचे नातेसंबंध सुधारण्यासाठी तुम्ही वापराल. जर तुम्हाला हा दृष्टिकोन छान वाटला तर शेअर करून आपल्या मित्रांनाही मदत करा त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी. शेवटी एवढंच म्हणेन की जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी घंटी आहे ते वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपले पुढचे सगळे जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यात अगोदर आपल्याला पाहता येतील. धन्यवाद.